विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेत रुजू करून घेण्यास नकार देणाऱ्या 12 खासगी शैक्षणिक संस्थांवर उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं कडक कारवाई केली. त्यांच्या शाळेतील 15 शिक्षकांची पदं कायमची रद्द केली असून 2017-18 पासून वेतनेतर अनुदान माध्यमिक शिक्षण विभागानं बंद केले. तसंच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचं वेतनही बंद करण्यात आलंय. उस्मानाबादमधील शाळेतील कमी झालेली विद्यार्थी संख्या आणि 2016-17 संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळेत 42 सहशिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यानंतर राज्यस्तरावरून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 27 शिक्षकांना उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुदानित शाळेत समायोजित करण्यात आलं आहे. परंतु उर्वरित 15 शिक्षकांना संबंधित संस्थेनं रुजू करून घेतले नाही. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागानं संबंधित शाळा आणि शिक्षकांची कायदेशीर सुनावणी घेऊन शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली. ज्या शाळेने आणि संस्थेने अतिरिक्त ऑनलाईन समायोजनमधील शिक्षकांना जॉईन करून घेतलेलं नाही अशा शाळेतील पदं आम्ही 30,000 पदं विपगत करत आहोत आणि येणार विपगत म्हणजे रद्द करत आहोत आणि येणार संच मान्यतेमध्ये ती पदं कमी असणार आहेत आणि दुसऱ्या ही पदं शाळेला संस्थेला भरता येणार नाहीत. ज्या मुख्याध्यापकांनी शासनाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही अशा मुख्याध्यापकांच्या शिस्तभंगानुसार त्यांच्यावर पण योग्य ती प्रशासकीय कारवाई आम्ही करणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षक अचानकपणे अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांची नोकरी अडचणीत आली आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या उद्देशानं अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचं वास्तव या निमित्तानं अधोरेखित होत आहे. माझ्या जुन्या शाळेतील पटसंख्या कमी झाल्यामुळे मी अतिरिक्त ठरलेलो आहे आणि मला आत्ताच्या शाळेमध्ये जयराम विद्यालय नारंगवाडी भेटलेलं आहे. त्या ठिकाणी आत्तापर्यंत मला जॉईन करून घेतलेलं नाही. सध्या माझं पगार बंद आहे. आर्थिक अडचणी असल्यामुळे तात्काळ लवकर मला जॉईन करून घेण्यात यावे. मलाच काय आणि सर्व माझ्या सर्व शिक्षक बांधवांना पण जॉईन करून घेण्यात यावे एवढी माझी विनंती आहे. कल्लाभरू खाजगी शाळा सरकारच्या कोणत्याही नियमाला जुमानत नसल्यानं जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेले अनेक शिक्षक अधांतरी लटकले आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई चालू ठेवली तरच शासनाच्या अनुदानावर शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांना कायद्याची जाणीव होऊ शकते. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.